नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमपीएससी पूर्वपरीक्षा 2008 विचारलेले प्रश्न. पूर्वपरीक्षेमध्ये गणित आणि बुद्धिमापन चाचणी आहे, यावर आधारित गणितावरती कुठले प्रश्न विचारले गेले होते त्याच्यातले काही प्रश्न आपण पाहणार आहोत. 182 पुढचे आपण प्रश्न पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 181 पर्यंतचे सगळे जे काही प्रश्न आहेत गणितावर आधारित ते आपण पाहिलेले आहेत. ते जर तुम्हाला प्रश्न पाहायचे असतील किंवा इतर काही गणिताच्या सर्व व्हिडिओ पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्या लिंकवर जाऊन तुम्ही आपण या अगोदर आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या सर्व गणिताच्या व्हिडिओ ज्या आहेत ना त्या तुम्ही पाहू शकताय. परंतु पुढे जाण्याच्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या चॅनलला चॅनलच्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा. ओके, तर आपण जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. पहा, 182 नंबरचा प्रश्न हा एमपीएससी परीक्षेला विचारला गेला होता 2008. काय प्रश्न आहे? पुढील काही पैकी विसंगत आकृती ओळखा. एकदम सिंपल साधा प्रश्न आहे, कोणीही उत्तर देऊ शकतो. विसंगत म्हणजे वेगळी आकृती. याच्यात बघा ना, याच्यात एक नाक इकडे केलेलं आहे, हे नाक इकडे आहे, फक्त हे नाक जे आहे ना हे नाक या बाजूला आहे. तिसऱ्या आकृतीमध्ये नाक जे आहे ना ते उलट दिशेला आहे, बाकी सगळीकडे नाकाची दिशा एकाच बाजूला दिलेली आहे. म्हणजे ही तिसरी आकृती जी आहे ना ती विसंगत आहे, ते तुम्ही सांगू शकता. ओके, आता 183 नंबरचा प्रश्न बघा की रिक्त स्थानात कोणती आकृती आहे. म्हणजे रिकाम स्थान इथे जो प्रश्नचिन्ह दिसतो इथं कुठली आकृती येणार आहे. बघा इथं बघा, 1 रेष 2 रेष 3 रेष 4 रेष, बरोबर. नंतर इथं 2 वाढवल्यात, इथं 2 वाढवल्यात. आता इथं सिंगल आहे म्हणजे याचा अर्थ इकडे आणि इकडे वाढवणार आहे, बरोबर ना. आता इथं वर वाढवले, आता या साईडला आपल्याला वाढवावी लागणार आहे. म्हणजे एकंदरीत वर 2-2 आहे, फक्त इकडे एक वाढवली म्हणजे इकडे 2 आणि इकडे 2 रेषा आपल्याला यायला पाहिजे. आणि नंतर मग इथे 3 आणि इथे 3 वाढवल्या तर मग त्याच्या पुढची आकृती इथे 3 इथे 3. पण इथे येणारी आकृती अशा प्रकारची असायला हवी आहे का बाबा? तशी यस, पहिल्या नंबरमध्ये तशी आकृती आहे, म्हणजे आपला ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन शोधण्याच्या अगोदर आपण कधी कधी काय काय वेळेस स्वतः गणित करून पाहायचं, म्हणजे आपला कॉन्फिडेंटली आपण ते ऑप्शन किंवा ते उत्तर आपण देऊ शकतो. ओके, आता हा 184 नंबरचा प्रश्न थोडा कोड्यात टाकणार आहे की 50 मीटर लांबीच्या कापडापासून दररोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील. आता बघा, 50 मीटर असं करू शकतात, बरं का. 50 मीटर भागिले दररोज किती, 5 मीटर कापलं जात आहे. 50 भागिले 5 केलं तर 5 × 10 = 50. ओके, 5 × 10 = 50 येतं, म्हणजे 10 दिवस लागतील असं उत्तर येऊ शकतं काही मुलांचं. पण हे उत्तर चुकू शकतं, कारण सांगतो तुम्हाला. समजा याची लांबी जी आहे ती 10 मीटर आहे, बरोबर. समजा लांबी 10 मीटर आहे कापडाची, समजा 10 मीटर आहे, तर किती दिवस लागतील आपल्याला 5 मीटरचे जर हे करायचे असतील तर 10 भागिले 5 केल्यावर 2 उत्तर येतं, बरं का. 10 भागिले 5 केल्यावर 2 येतं, मग 2 दिवस लागतील का? नाही, एकाच दिवसामध्ये इथं 5 आणि इथं 5 2 भाग होतील. याच्या पुढे कट करायची गरज पडणार नाही. म्हणजे जर 10 मीटर असेल तर एका दिवसात होईल. जर 15 मीटर असेल तर बघा ना, 1 2 1 इथे कट मारला, इथे दुसरा कट मारला, म्हणजे 5 5 मीटरचे 3 भाग झाले. ओके, 15 दिवस असतील तर 15 भागिले 5 उत्तर येतं 5 × 3 = 15. पण ते 3 × 1 गेला तर 2 दिवसामध्ये ते भाग होतात. म्हणून इथं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, तर या ठिकाणी आपल्याला 10 दिवस नाही लागणार, तर 10 मधून 1 दिवस वजा करावा लागेल, 9 दिवस जातील. म्हणून आपलं ऑप्शन 2 जे आहे ना ते एकदम करेक्ट आहे. मी थोडंसं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला, तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित, नसेल आलं तर पुन्हा एकदा तुम्ही विचार करा थोडासा आणि व्हिडिओ रिपीट करून तुम्ही बघा. ओके, यानंतर पुढे बघा, हा 185 नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे. आजचा वार शुक्रवार आहे, तर 24व्या दिवसानंतर कोणता वार येणार आहे. म्हणजे 24 दिवसाच्या नंतर 25व्या दिवशी विचार करायचा आपल्याला कुठला वार येईल. बघा, आज शुक्रवार आहे. ओके, आता 7 × 7 = 7 दिवसानंतर परत शुक्रवार येतो, बरोबर. 7 दिवसांचा एक आठवडा असतो, 7 दिवसानंतर शुक्रवार, बरोबर. म्हणजे 7व्या दिवशी शुक्रवार, 14व्या दिवशी शुक्रवार आणि 7 × 21व्या दिवशी शुक्रवार, म्हणजे 21व्या दिवशी शुक्रवार येणार आपल्याला 24व्या दिवसानंतर. मग 22 23 24, 22 तारखेला शुक्रवार, नंतर शनिवार. ओके, 23 तारखेला रविवार, 24 तारखेला सोमवार. आपल्याला सांगितलं या 24व्या तारखेनंतर, मग या 24व्या तारखेनंतर सोमवार नंतर कुठला वार येतो, मंगळवार येतो. म्हणजे आपला मंगळवार जो आहे ना हा ऑप्शन एकदम करेक्ट आहे. ओके, तर एकदम सोपे सोपे प्रश्न कधी कधी स्पर्धा परीक्षांना विचारले जातात आणि हे तुम्ही सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सोडवू शकता. ओके, तर आपण किती प्रश्न पाहिलेत, 1 2 3 आणि 4 बघितलेत. आणखी काही प्रश्न आहेत ते आपण थोड्याच वेळामध्ये बघूयात. ओके, यस, तर हे पहा, 186 नंबरचा प्रश्न आपल्याकडे काय की सांकेतिक भाषेत मॅन बरोबर NBO आहे तर वुमेन बरोबर काय असणार आहे. आता इथं तुम्हाला ऑब्झर्वेशन करावं लागणार आहे की बाबा, एम जो आहे इथे एम पहिला, इथे एन पहिला. बघा, एम नंतर एन येतो,
ए नंतर बी येतो आणि एन नंतर ओ येतो, म्हणजे तुम्हाला काय करायचं, या तीन शब्दांच्या नंतर येणारा शब्द तुम्ही सांगितलाय इथे मूळ अक्षर, म्हणजे एम नंतर एन येतो म्हणून एन लिहिला, ए नंतर बी येतो म्हणून बी लिहिला, आणि एन नंतर ओ येतो म्हणून त्या ठिकाणी ओ लिहिलेला, एकदम साधी ट्रिक आहे. मग तसं डब्ल्यू नंतर काय येतो बाबा, एक्स, ओ नंतर पी येतो, एम नंतर एन येतो, आणि ए नंतर बी येतो, आणि एन नंतर ओ येतो, मग एक्स पी एन बी ओ कुठं आहे का, हे बघा तीन नंबर मध्ये आहे एक्स पी एन बी ओ. एकदम सिंपल साधा प्रश्न आहे, डोकं चालवायचं आहे, इथं खूप सारा अभ्यास करायचा आहे आणि मोठा एव्हरेस्टवरती झेंडा लावायचा असं काही नाही, एकदम सिंपल आहे. आता इथे विसंगत आकृती ओळखायला किती सोपं आहे बघा ना, इथे बघा ना, इथं अशा प्रकारे समोरासमोर आहे, इकडे आलेला आहे हे रंगीत केलेला भाग त्रिकोण, इथे रंगीत केलेला त्रिकोण, इथे रंगीत केलेला, हा मध्येच इकडे गेलेला आहे रंगीत केलेला त्रिकोण, त्याच्यामुळे ही आकृती तीन नंबरची विसंगत आहे. हा इथं थोडस डोकं लावायला लागणार आहे. प्रश्न काय बघा की एका विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी दाखवलेली करिअर संबंधी आवड केलेली करिअर संबंधीची जी आवड आहे ती वेन आकृतीमध्ये दिली. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ए जे विद्यार्थी, हा जो वर्तुळ आहे तो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा दर्शवतो, म्हणजे इंजिनिअरिंगची आवड असणारे विद्यार्थी. बी जो आहे हा वर्तुळ तो मेडिकलची आवड असणारे विद्यार्थी, आणि हा सी वर्तुळ जो आहे तो ऍग्रिकल्चरची आवड असणारे विद्यार्थी. मग छायांकित भागावरून काय निष्कर्ष निघतो, हा जो छायांकित भाग आहे त्याच्यावरून निष्कर्ष आपल्याला काय निघतो बघा, छायांकित भागामध्ये ए वर्तुळ सुद्धा येतो, छायांकित भागामध्ये बी वर्तुळ सुद्धा येतो, आणि छायांकित भागामध्ये सी वर्तुळ सुद्धा येतो, म्हणजे तीनही जण येतात त्याच्यामध्ये. म्हणजे हा छायांकित भागामध्ये जे विद्यार्थी असतील ते इंजिनिअरिंगची आवड असणारे पण आहेत, मेडिकलची आवड असणारे पण आहेत, आणि ऍग्रिकल्चरची आवड असणारे पण आहेत. मग याच्यामध्ये तिन्ही सुद्धा कुठे आहे तर इथे बघा तिसऱ्यामध्ये, पहिल्या याच्यात फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिकलची आवड असणारे आहेत, दुसऱ्यामध्ये इंजिनिअरिंग व ऍग्रिकल्चरची आवड असणार आहे, आणि तिसऱ्यामध्ये मी शॉर्टकट मध्ये लिहिले इंजिनिअरिंग मेडिकल व ऍग्री, तिघांची आवड असणारे विद्यार्थी इथं आहेत. ओके, म्हणजे आपलं जे ऑप्शन आहे इथं तीन येणार आहे, ऑप्शन तीन जो आहे तो करेक्ट आहे. बघा तिन्ही प्रश्नांमध्ये ऑप्शन तीन करेक्ट आलाय. त्यानंतर हा चौथा माझ्याकडे प्रश्न आहे 190 नंबरचा, ऍडमिनिस्ट्रेटर या शब्दामध्ये दोन किंवा अधिक वेळा आलेली मूळ अक्षरे कोणती, की दोन किंवा त्यापेक्षा अधिक आला पाहिजे. आता ए बघा किती वेळा येतोय, ए आहे डबल दोन वेळा, म्हणजे ए तर आपल्याला मिळाला. त्यानंतर डी येतो का नाही येत, एम दिसतो का कुठं नाही, आय बघा आय दोन वेळा आलेला आहे म्हणजे आय सुद्धा आहे. एन आहे का कुठं नाही, यस आहे का नाही, टी आहे का बाबा टी आहे, टी आलेला आहे. त्यानंतर कोण आला, आर, आर आहे का बाबा आर इथं पण आहे आणि इथं पण आहे, आर पण आलेला आहे, म्हणजे ए आय टी आर हा आहे, बाकी ओ नाही आहे कुठं. ओके, म्हणजे ए आय आणि टी आर कुठं आहे का, ए आय टी आर, यस चौथा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये ए आय टी आर आपल्याकडे आहे. म्हणजे अशा प्रकारे शोधावं लागतं आपल्याला, इथे काय खूप मोठा अभ्यास करायची आवश्यकता नसते. आता हा जो प्रश्न आहे त्याच्यात बघा काय आहे, या प्रश्नामध्ये जर तुम्ही पाहिलं तर याच्यात विचारलं गेलेलं आहे की दिलेल्या संख्या मालिकेत आठ नंतर अठरा किती वेळा येतात. आता पहिली गोष्ट सगळ्या अठरा खाली क्लिक करू, अठरा कुठे येतात, एक दोन तीन चार हा पाच सहा ओके सात आठ नऊ हे अठरा दहा अकरा अकरा वेळा येतात. पण आता याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलं की आठ नंतर बघायचे, हे अठरा आठ नंतर येतात का, ओके याला आपण काय करू, हा चालेल याला क्लिक करू एक, ओके हा अठरा आठ नंबर येतोय, ओके ओके हा अठरा आठ नंतर येतोय, ओके हा अठरा पण आठ नंतर येतो, ओके हा अठरा आठ नंतर नाही येत, हा अठरा अठरा नंतर येतोय, या अठरा नंतर नको आपल्याला, आठ नंतरच पाहिजे. हा हा अठरा आठ नंतर येतोय, ओके हा अठरा पण आठ नंतर येतोय, हा अठरा पण आठ नंतर येतो, पण हा अठरा जो आहे ना या अठरा नंतर येतोय, तसं नाही पकडायचं आपल्याला, आठ नंतर येणारे अठरा काढायचे. ओके, त्याच्यानंतर हा अठरा एक नंतर येतोय, हा हा अठरा आठ नंतर येतोय. मग आता किती उरले बघा, किती राहिलेत, एक दोन तीन चार पाच सहा, नाही बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. ओके, म्हणजे आठ कुठलं, चार जे ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट असणार आहे आठ. तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये काही प्रश्न पाहिलेले आहेत आणि नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी काही स्पर्धा परीक्षांशी रिलेटेड खूप महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तरी सुद्धा तुम्हाला ते पुढचे प्रश्न किंवा पुढची काही गणित जर तुम्हाला पाहायची असतील किंवा आम्ही अपलोड केलेला फ्युचरमधला सगळा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा, आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आणखी भरपूर साऱ्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिले, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इतर बाकी सर्व व्हिडिओ पाहू शकताय.
यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 191 पासून पुढचे 200 पर्यंतचे जे काही प्रश्न मार्च 2008 पूर्व परीक्षेला विचारले गेले होते ते आपण घेणार आहोत. लवकरात लवकर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत किंवा ती गणित तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.